देवीच्या रेणुका मातेचं प्रतिरूप असलेल्या पुणे जिल्ह्यातील कन्हेरसर येथील कुलदैवत मानल्या जाणाऱ्या यमाई देवी मंदिरात मागील काही दिवसांपासून महिलांना व पुरुषांना मंदिर गाभाऱ्यात प्रवेशबंदी होती आणि ही प्रवेशबंदी झुगारून आज भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाईसह ग्रामस्थांनी गाभाऱ्यात प्रवेश केलाय आणि यमाई देवीचं दर्शन घेतलं. यानंतर काही कार्यकर्त्यांनी मंदिरातील बॅरिगेटचीही तोडफोड केली. प्रतिनिधी सुनील थिगळे यांचा हा आढावा पाहूयात. पहिली आपल्या देवीला गर्दी कमी असायची, लोक भाविकांची संख्या कमी असायची, त्यामुळं आत सोडायला गर्दी नसल्यामुळं ते चालत होतं. परंतु ह्या 2 वर्षामध्ये खूप गर्दी वाढायला लागली. आता नवरात्र काळात जवळजवळ 10 दिवसात 15 ते 16 लाख भाविक आपल्या देवीला येऊन गेले आणि रोज आपले मंगळवार असेल, रविवार असेल, गुरुवार असेल आणि शुक्रवार असेल अशा 4 वारी जवळजवळ 1000-1001 लोक रोज देवीला येत असतात आणि आपल्या देवीच्या मंदिरामध्ये जात असताना, आतल्या गाभाऱ्यात जात असताना त्या ठिकाणी एकच मार्ग होता आणि बाहेर येण्याला दुसरा मार्ग नाही, म्हणून त्या ठिकाणी आपण ही दर्शनबारी बंद ठेवलेली आहे. आता पुढं आपलं असं आहे की आता आम्ही याचा ठराव पण केलेला आहे, सगळ्या गोष्टी आमच्या ग्रामस्थांचंही ठरलेलं आहे की दर्शनबारी घ्यावा म्हणून. आणि या ठिकाणी गर्दीचा काळ असेल की आठवड्यातले 4 दिवस आम्ही दर्शन, आता इथे आठवड्यातले 4 दिवस दर्शनबारी बाहेर राहील, बाहेरून दर्शन राहील आणि उरलेले 3 दिवस हे आतमध्ये दर्शन राहील. तर या ठिकाणी ज्यांनी कोणी ही तोडफोड केलेली आहे, त्या तृप्ती देसाई वगैरे आलेल्या आणि त्याबरोबर आमचे काही ग्रामस्थ असतील यांनी तोडफोड केलेली आहे, त्या संदर्भात आपण पूर्णपणे निषेध व्यक्त करतो. यांनी चांगल्या कामाला कधीही चांगलं म्हटलेलं नाही. या 2 वर्षाच्या काळात जवळजवळ 1.5 ते 2 कोटीची कामं मी आणि आमच्या विश्वस्त मंडळाने केलेली आहे, काम त्यांना पाहत नाही. आणि दुसरी गोष्ट, 15 वर्षाच्या काळामधील मागील काळामध्ये त्या ठिकाणी सुदाम बाजीराव माशेरे यांच्याकडे जवळजवळ 20 ते 25 लाख रुपये देवस्थानचे आहेत आणि ते कुठंतरी जिरवायचे म्हणून हा प्रकार चालू आहे. वैयक्तिक आमचा कुठेही वाद नाही आहे, वैयक्तिक आमचा कुठेही वाद नाही, फक्त मी अध्यक्ष झालो याचं दुःख या समोरील लोकांना असल्यामुळं आणि चांगलं काम चालल्यामुळं त्यांना ते पाहत नाही म्हणून हा प्रकार घडतो. हो, तोडफोडीच्या संदर्भात या ठिकाणी रितसर पोलीस स्टेशनला कंप्लेंट देऊन तहसीलदारांना पत्र देऊन त्या ठिकाणी आम्ही त्यांचा पूर्णपणे कारवाई करण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे तसं पाहिलं तर ही स्वयंघोषित ट्रस्ट आहे. दादागिरीनी निवड पहिले अध्यक्ष गेले आणि ह्यांनी दादागिरीनी इथं आत घुसले आणि त्याच्यानंतर ह्यांनी गेट बंद कर, गाभाऱ्याची तोडफोड कर. तर तहसीलदार साहेबांना मी 2017 हे लेटर दिलेले की ह्यांनी तांदळा पण फोडलेला आहे. यांची इतकी मनमानी की यांनी नंतर सगळा गृहप्रवेश, जे गाभाऱ्याचा प्रवेशच बंद केला, महिलांना जाऊन द्यायचं नाही. नवरात्रामध्ये गावातल्या महिला आल्या तर त्यांना आरडायचं, ओरडायचं. कुणी इतरही पुरुष आलं तर त्यांना धक्काबुक्की करायची, बाहेर काढायचं. तर आज हे तृप्तीताई देसाई आल्यामुळं हे चांगलं झालं का सगळ्या महिलांना, सगळ्या गावकऱ्यांना, कुणी असू, कुठल्याही समाजाची व्यक्ती असू, ती आता आतमध्ये जाऊन दर्शन घे. गाभाऱ्याच्या बाहेर CCTV कॅमेरे आहेत,
आणि 15 डिसेंबर 2016 पासून जो आहे तो अचानक गाभाऱ्यामध्ये प्रवेश त्यांनी बंद केला आणि तेव्हापासून कुठलेही गावकरी ग्रामस्थ गेलेले नाही आहेत. आणि 10 डिसेंबरलाच बंडातात्या कराडकर त्यांच्या दिंडीसह सुद्धा इथे 150 वारकरी घेऊन परवा दिवशी आले होते जेव्हा हे आंदोलन आम्ही डिक्लेअर केलं होतं आणि तेव्हा सुद्धा गावकऱ्यांनी विनंती केली की त्यांना गाभाऱ्यात सोडण्यात यावं, परंतु त्यांना सुद्धा हा प्रवेश परवा नाकारण्यात आलेला होता. नाही, तोडफोड कुठं कोणी काय केलेली आहे काय नाही बघा, बॅरिगेट्स वगैरे जायला जर अडचण असेल तर ती बाजूला काढायला काही हरकत नाहीये. आणि नाही करतील ना, त्यांनी बाजूला केलं असेल. तोडफोड करायचा कुणाचाही तसला काही नाही. कुणाची भावना दुखवणं, कुणाच्याही श्रद्धेला ठेच पोचवण्याचं काम जे आहे ते बेकायदेशीर ट्रस्टींनीच केलेलं आहे. इथं जर गाभारा प्रवेश करताना काही जर तिथे जर बॅरिगेट्स असतील त्या जर बाजूला केले असतील तर मला वाटतं की काही चुकीचं नाही. दर्शनाचे बॅरिगेट बाजूला सर्कल जातच येत नव्हतं. दर्शनाच्या बॅरिगेट्सचे इथे जे आहे ते बाजूला सरकवलेले आहेत. कुठली तोडफोड वगैरे करण्यात आलेली नाही आहे. आणि या भाविकांच्या ज्या भावना आहेत, आपण जे म्हणताय की असं नव्हतंच, तर अशा भावना उत्पन्न झाल्याच नसत्या. आज जे आहे ते आनंदाच्या भरामध्ये त्यांनी जो आहे तो तिथं प्रवेश केलेला आहे. आणि मला वाटते की ट्रस्टींनी यापुढे पुरुष असतील महिला असतील यांच्यासाठी कायमस्वरूपी ही द्वारं खुली करावी. कारण सकाळी त्यांनी आमच्या काही महिला आणि पुरुषांना सांगितलंय की तृप्ती देसाई येऊन गेल्यानंतर पुन्हा आम्ही उद्यापासून जे आहे ते इथं टाळा लावणार आहोत. असं जर त्यांनी केलं तर मात्र आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल.